आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जण पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत काढ्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये शिकवित नवे काही बनवावे किती किती सोचले ते जीभेचे हे पुरवावे सुंदा करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्ये आंबा महोत्सवात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमात आम्ही नेहमीच वेगवेगळ्या सिरीज तुमच्यासाठी आणत असतो, त्यातलीच एक आंबा महोत्सव. या सिरीजला या महोत्सवाला तुम्ही महाराष्ट्रभरातनं खूप चांगला प्रतिसाद दिला. आम्ही वेगवेगळ्या गावांना गेलो, वेगवेगळ्या शहरात गेलो, वेगवेगळ्या काकूंकडे वेगवेगळे पदार्थ शिकलो, तुम्हालाही ते पाहायला मिळाले. आणि या सिरीजची एकूणच खूप धमाल, खूप मजा आली. आज आपण ही सिरीज साजरी करण्यासाठी गोरेगाव पश्चिम भागातल्या व्यवहारे काकूंकडे आलो आहोत. जाऊयात त्यांच्याकडे, मारूयात त्यांच्याशी खूप गप्पा आणि पाहूयात त्यांनी तुमच्यासाठी आंब्याच्या नवीन नवीन काय रेसिपीज तयार केल्या. चला, आम्ही सारे खवय्ये आंबा महोत्सवाच्या आजच्या आपल्या भागात आपल्यासोबत आहेत गोरेगाव पश्चिम भागातल्या व्यवहारे काकू. तुमचं खूप मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार. कशा आहात तुम्ही? मस्त आहे. मजेत. मजेत आहात ना? हो. बरं, मग आता आपण छान छान मजेत मजेत गप्पा मारूया. चालेल तुम्हाला? चालेल. काय करता आपण? मी बेसिक कुकिंग क्लासेस घेते आणि घरगुती ऑर्डर घेते. बरं, काय काय असतं तुमच्या क्लासेसमध्ये, काय शिकवतात? बेसिक शिकवते मी, साधं भात लावण्यापासून भाजी पोळी जे एकदम स्टार्टिंग असतं असे शिकवते मी. आणि ऑर्डर घेते त्यामध्ये जास्त करून मसाला भात, साबुदाणा वडा, साबुदाणा खिचडी असं असतं. बरं, म्हणजे थोडक्यात जर एखाद्या मुलीचं लग्न ठरत असेल तर त्यांनी तुमच्या क्लासला नक्की यावं. वरण भात बेसिक जे असतं, कळलं का तुम्हाला, यांच्याकडे नक्की जातो मी. हो की नाही? आणि कोण कोण असतं तुमच्या घरी? माझे मिस्टर आणि दोन मुलं. मोठा. हां, काय करतात ते? मिस्टरांचा बिझनेस आहे आणि मोठा मुलगा MBA झालाय, आता रिझल्ट येणार आहे त्याचा. आणि छोटा मुलगा शिकतोय. छोटा मुलगा शिकतोय अजून. बरं, आता मुद्द्याकडे येऊयात. खायला काय आवडतं सगळ्यांना घरात? घरात जास्त गोड आवडतं सगळ्यांना. सगळ्यांना गोड आवडतं. हो. बरं, आंबा महोत्सव तुम्ही माहेर कुठलं म्हणाला तुमचं? माझं माहेर नांदेड. नांदेडचं. मग तुमच्या तिकडे आंबेच्या उत्पादनाच्या पद्धतीत किंवा आता तुम्ही गेली काही वर्ष मुंबईत आहात, बराच फरक आहे. भरपूर फरक आहे. काय फरक आहे तुमच्यासाठी? तिथे छोटे साखर गोटे आंबे म्हणून असतात, तर आणि या बाजूला हापूस आंबा जास्त प्रमाणात मिळतो. बरोबर. त्यामुळे दोन्ही याच्यामध्ये चवीमध्ये खूप फरक आहे. बरोबर. तुम्हाला एक खरं सांगू का, हा फरक आहे ना तो तुम्ही सांगितला आता, मी ऐकला, पण हा फरक मलाही माहिती आहे कारण मी पण मराठवाड्यातला आहे. अरे वा, त्याच्यामुळे हा फरक मला माहिती आहे. हो की नाही? बरं, मग तुमचं माहेर तिकडे नांदेड मराठवाड्यातलं आहे म्हटल्यावर तुम्ही सुट्ट्यांमध्ये जाता तिकडे तुमच्या मुलांना घेऊन? अजून हो, थंडीच्या दिवसात जाते मी, उन्हाळ्याच्या दिवसात जात नाही कारण तिथला उन्हाळा मुलांना सहन नाही होत. हा, खूप गरमी असते. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर. मराठवाड्यात खूप प्रचंड गरमी असते. प्रचंड गरमी. बरं, शिवाय तुमच्या काय आवडी आहेत? आता तुम्ही क्लासेस घेता म्हणजे स्वयंपाकी तुमची आवड आहेच, याच्याशिवाय तुम्हाला काय आवडतं करायला? टीव्ही बघायला आवडतो. कुठले कार्यक्रम पाहता तुम्ही? मी झी मराठीचे बघते, आम्ही सारे खवय्ये तर बघतेच. अजून त्यात प्रशांत दामलेचा पण प्रोग्राम बघते. अजून नाही, पण लावलं तिथे मी. तुमचा पण आहे आणि प्रशांत दामलेचा. बरं, माझा पण कार्यक्रम पाहता तुम्ही? नक्की. आवडतो तुम्हाला आमचा कार्यक्रम? हो. बरं, मला सांगा, तुम्ही मुलांना किंवा मुलींना रेसिपीज शिकवता त्या वेगळ्या, आमच्या कार्यक्रमात पाहून तुम्ही कधी रेसिपीज ट्राय केल्यात की नाही? हो, केल्यात. वा, म्हणजे आजच्या आपल्या भागात आपल्यासोबत फक्त या कंटेस्टंट म्हणून नाही आहेत तर तुम्ही आमच्या प्रेक्षक सुद्धा आहात. हो की नाही? अशी कुठली एखादी रेसिपी की जी आमच्याच कार्यक्रमात तुम्ही पाहिलीत आणि घरी ट्राय केलीत? देवव्रत दातेगावकरचा मँगो पिझ्झा हल्ली जो बघितलेला आहे तो मी घरी करून बघितला. वा, क्या बात आहे. किती मन लावून आमचा हा कार्यक्रम पाहणारा हा प्रेक्षक आमच्यासोबत आहे. हो की नाही काकू? हो. इतकंच मन लावून तुम्ही पण आमचा कार्यक्रम पहा, फायदा तुमचाच होईल, तुम्हालाच नवीन रेसिपी कळतील. हो की नाही? हो. चला, आता आपण जरा मुद्द्याकडे वळूयात. मुद्दा असा आहे की आमचा सध्या आंबा महोत्सव चालू आहे. बरोबर. तुम्हाला आमच्या प्रेक्षकांसाठी आंब्याच्या नवीन रेसिपीज करायला? हो. करणार? हो, करणार. तयार? तयार. जाऊयात किचनकडे? जाऊयात. चला, व्यवहारे काकू तयार आहेत, जाऊयात त्यांच्यासोबत त्यांच्या किचनमध्ये आणि पाहूयात मस्त आंब्याच्या छान छान रेसिपीज. व्यवहारे काकूंसोबत आता आपण आहोत किचनमध्ये. मग अशा आपण गप्पा मारल्या, आता आपल्याला मुद्द्याकडे वळायचं आहे. तयार आहात तुम्ही? हो, नक्की. रिलॅक्स आहात? हो. टेन्शन आलं का तुम्हाला थोडंसं? थोडंसं. कशामुळे?
फर्स्ट टाइम कॅमेरा समोर म्हणून पहिल्यांदा कॅमेरा समोर येतो पण तुम्हाला तुमचा पुतणा भाचा ह्याच्या आधी बऱ्याच वेळा भेटला असेल हो तसं समजा त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन मिन्शन घेऊ नका ठीक आहे चालेल ना तुम्हाला काकू म्हणलेलं हो चालेल बरं ही पहिली रेसिपी काय जी तुम्ही आमच्या प्रेक्षकांना करून दाखवणार आहात ही याचं नाव आहे शाही आंबा फ्रँकी कशी सुचली ही रेसिपी तुम्हाला हा हे स्वीट फ्रँकी कोणीच करत नाही बर म्हणून ही मला अगदी मी माझ्या मनातून शोधून काढलेली रेसिपी आहे बर तुम्हाला स्वतः याचा शोध लागला हो हो घरी ट्राय केलीत केली आवडली सगळ्यांना हो चला मग आता अजिबात टेन्शन न घेता शाही आंबा फ्रँकीसाठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा बारीक चिरलेल्या आंब्याच्या फोडी कणिक आंब्याचा रस हा रवा मावा चॉकलेट सिरप काजू जायफळ घालून साखर वाटलेली पिठी साखर आणि तूप वा शाही आंबा फ्रँकीचं साहित्य पाहिल्यावर मला असं वाटतं हे जर मी खाल्लं तर छान अशी झोप लागेल तास दोन तास हो की नाही असं काही नाहीये नाही मी असं म्हणलं कारण त्याच्यात आंब्याचा रस तर आहेच आहे चॉकलेट सॉस आहे काजू आहे खवा आहे आणि साखरेसोबत जायफळ आहे तर म्हणून मला वाटलं खाल्ल्यावर गाढ झोप बीप लागते की काय नाही ही थोडी हेवी डिश आहे पण अंगावर येण्यासारखी वगैरे नाहीये बर आणि जायफळ अतिशय कमी प्रमाणात घातलंय बर त्यामुळे तसं काही होणार नाहीये नाही कारण पुरणाची पोळी खाल्ल्यावर खूप दापलेला असं होतं की नाही म्हणून मी विचारला यामध्ये तसं नाहीये असं काही नाहीये ना पण अजूनही मला वाटतं तुम्ही असं फार मोकळेपणे बोलत नाही थोडस टेन्शन आहे का हो रिलॅक्स व्हा आपण एक काम करूयात दोन मिनिट प्रेक्षकांना ब्रेक देऊयात चालेल चालेल तोपर्यंत तुम्ही रिलॅक्स व्हा पटकन तुमचंही स्वागत नमस्कार आता ब्रेक घेतला होता तुमच्या टेन्शन साठी ते आता कमी झालेलं असलं पाहिजे हो की नाही आता रिलॅक्स रिलॅक्स आता तुम्ही आम्हाला जाताना साहित्य सांगितलं होतं आता आपण कृती करूयात चालेल कॉन्फिडंट पहिल्यांदा काय करायला लागतं अर्धा चमचा तूप घालायचं अर्धा चमचा बरं मी तुमची मदत केली तर चालेल का तुम्हाला चल मावा होईल का बस बस त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं बर माव्याला बर म्हणजे मावा थोडासा लालसर होईपर्यंत हो लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं मग यात आंब्याच्या फोडी टाकायच्या चिरलेल्या बर हे आता छान झालं परतून झालं पुढे आंब्याच्या फोडी घालायच्या बर हे किती वेळ परतून घ्यायचं आता पाच दोन मिनिटं दोन मिनिटं हो आणि यात आता साखर घालायची साखर घालायची बर ही किती घालायची बघा घाला सगळी सगळी घालू हो काजूचे तुकडे हे बघा घाला घाला हे झालेलं आहे आता हे थंड झालं की मग भरायला लागायचं थंड झाल्यानंतर काय करायचं मग हे सारण तयार झालं सारण तयार झालं बर म्हणजे आपल्याला तुरतास थंड करून घ्यायचं हो थंड चला मग आपण आता हे मिश्रण थंड करून घेऊयात आंबा आणि माव्याचं जे मिश्रण आपण गरम केलं होतं ते आता गार झालं आता पुढे काय करायचं आता पुढे आपण आंब्याचा रस रवा आणि कणिक याचं एक पीठ करून तयार करून घ्यायचं बरं म्हणजे थोडक्यात बॅटर तयार करायचं बॅटर बरोबर आधी काय लागेल तुम्हाला रस आंब्याचा रस आंब्याचा रस हा सगळं लागणार एक वाटी नाही थोडासा चालेल बर अजून थोडा कणिक तीन चमचे तीन चमचे बरं तीन चमचे ही जी आपण कणिक घेतली आहे ही तीन टेबल स्पून घेतली का तीन टी स्पून टेबल स्पून बरं चला आता रवा दोन चमचे रवा दोन चमचे रवा बर आता आता ह्याला मिक्स करायचं मिक्स करायचं बर रस एवढा पुरेल आपल्याला हो बर यात वाटल्यास थोडस पाणी घालायचं पाणी घालायचं बर मग घालूया आता लागणार आहे हो चालेल बर म्हणजे आपण कणिक जशी थोडीशी टिंबून घेतो त्यात कणकेमध्ये रवा आणि आपण आंब्याचा रस घातलाय हो की नाही हो बर पण कणिक टिंबून घेतो आणि हे इडलीचं पीठ बनवतो तसं बॅटर बनवून घेतो अच्छा बरं मिश्रण तयार करायचं फक्त घट्ट करायचं ओके झालंय मिश्रण तयार हो आता पुढे आता ह्याचे पॅनवर पॅनकेक घालून घ्यायचे म्हणजे आपल्याला आता गॅस लागणार आहे चला मग आपण आता पुढच्या तयारी लागूया आंबे आणि माव्याचं मिश्रण आपण गार करून घेतलं नंतर बॅटर पण तयार केलं आता पुढे काय करायचं आता ते बॅटर जे बनवलंय त्याचे आपण याच्यात पॅनकेक करूया पॅनकेक करायचं बर पॅन गरम झालाय त्याच्यात घालूया नाही आता हे वांग्याला तूप लावून आपण हे करायचं बर याचं कारण असं की चमच्याने जर तूप टाकलं तर ते सगळीकडे जाणार नाही बर म्हणून या तुपामध्ये असं वांगं बुडवून सगळीकडून पसरवून घ्यायचं पसरून घ्यायचं तो बर बर म्हणजे सगळीकडे सारख्या प्रमाणात पसरवलं जावं पसरवलं जाणार बरं ते वांगं तुम्ही कसं कापून घेतलं एकदा दाखवा मला साधा एक कट केलं बर आणि आता हे बॅटर घालायचं बॅटर घालायचं बर आणि तूप लावल्यामुळे ते तव्याला चिकटणार आहे बरोबर
त्याला 5 मिनिटं लागणार तयारी. बरं, पण हे बरोबर पसरल्या गेलंय. हो, आणि हे 5 मिनिटांनंतर काय कडक होतं? शिजतं ते. बरं, त्याला पलटी करायचं परत. बरं, मग तयार झालं. अच्छा, मग आणि हे मिश्रणाचं काय करायचं? तर हे पलटी झाल्यावर जे तयार होतं ना, मग त्याच्यामध्ये हे मिश्रण घालून त्याची फ्रँकी बनवायची. फ्रँकी बनवायची म्हणजे आपल्याला तुर्तास हे आता खालून छान भाजल्या जाईपर्यंत वाट पाहायची. अजून काय काय तुम्हाला आंब्याचे पदार्थ येतात किंवा अजून काय ट्राय करून पाहिलं तुम्ही या आंब्यामधून जे सध्या या आंब्याच्या सीझनमध्ये? मी वेगवेगळे प्रकार सगळे घरामध्ये ट्राय करत असते. बरं, आंब्याचे लाडू बनवून बघितले. अरे वा, आंब्याचे लाडू म्हणजे त्याच्यासोबत काय होतं? पनीर. बरं, आंबा, चीज, हां असे मिक्स करून लाडू बनवले. लाडू बनवले, मग ती रेसिपी का नाही सांगितली आमच्या प्रेक्षकांना? नाही, मला ही चांगली वाटली. अच्छा, तुम्हाला ही चांगली वाटली. वा, म्हणजे आमच्या प्रेक्षकांना नक्कीच चांगली वाटेल. ही फ्रँकी तयार व्हायला किती वेळ लागतो अजून? अजून एक 2-3 मिनिटं लागणार. बरं, नॉर्मल फ्रँकीपेक्षा याला थोडा वेळ लागतो बनायला. का बरं? कारण हे रस वगैरे रसामध्ये पीठ आपण भिजवलेलं आहे ना, त्यामुळे ते डेलिकेट बनतं सगळं. अच्छा, बरं, मग ते एकत्र होण्यासाठी त्याला तेवढा वेळ, थोडासा वेळ लागतो. म्हणजे आंब्याचा रस आहे, रवा आहे, कणिक आहे, हे मिश्रण ते सगळं तयार व्हायला थोडा वेळ लागतो. बरं, आता झालं तयार? हो, झालं असेल. आता बघूया आपण. ही फ्रँकी आता एका बाजूने भाजली गेली आहे. हो, पुढे आता ह्याला मी उलटून दुसऱ्या बाजूने भाजून घेते. घ्या मग. वा, तर ह्याला पण 2 मिनिटं भाजून घेऊया. बर, आणि मग त्यानंतर त्याला परत पलटून ते जे सारण बनवलं आहे ते याच्यामध्ये ठेवून त्याला फोल्ड करून घेऊ. फोल्ड करून घ्यायचं, मग आपली फ्रँकी तयार. तुर्तास आपल्याला भाजेपर्यंत भाजून घेईपर्यंत वाट पाहिजे. वा, फ्रँकी दोन्ही बाजूनी छान भाजल्या गेली. हो, बरोबर ना? पण आपण आधीच्या बाजूनी जेवढी भाजली होती तितकी नाही भाजायची का? नाही, तेवढी नाही भाजायची. हा, कमी भाजली तरी चालते. आता ही आपली तयार आहे. हिला प्लेटमध्ये काढून घेऊन जे सारण बनवलंय आपण माव्याचं आणि आंब्याचं ते याच्यामध्ये भरून फोल्ड करायचं आणि वरून चॉकलेट सिरप घालायचं. आपली फ्रँकी तयार. तयार. चला, म्हणजे हा भाजून घेतलेला जो पॅनकेक आहे आपल्याला प्लेटमध्ये काढायचा आहे आणि फ्रँकीची तयारी करायची. हो, करूयात तर. मग आपण हे सारण यामध्ये भरून घेऊया. बर, फ्रँकी तयार आहे. आता तयार आहे. यावर आपण चॉकलेट सिरप घालूया. चॉकलेट सिरप. चॉकलेट सिरप आपण याच्यावर घालतोय. हे मुलांना खूप आवडतं चॉकलेट. या हिशोबाने ही फ्रँकी स्पेशल मुलांसाठी बनवलेली आहे. वा वा वा, क्या बात आहे. आता ही शाही आंबा फ्रँकी तयार आहे. कशासोबत खाऊ शकतो आपण? ही आपण अशीच खाऊ शकतो किंवा वाटल्यास अजून आंब्याचा रस बाजूला घेऊन त्यामध्ये डीप करून खाऊ शकतो. शाही आंबा फ्रँकी आपण आंब्याच्या रसात सुद्धा बुडून खाऊ शकतो. वा, म्हणजे खरंच शाही आंबा फ्रँकी अप्रतिम लागणार. तुम्हाला खात्री म्हणल्यावर आमच्या प्रेक्षकांना अप्रतिम लागणार. पण ती कधी लागणार तुम्ही करून पाहिली तर? करून कधी पाहणार? साहित्य आणि कृती लिहून घेतली तर. पटकन लिहून घ्या शाही आंबा फ्रँकीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. शाही आंबा फ्रँकी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बारीक चिरलेल्या आंब्याच्या फोडी, गव्हाचं पीठ, आंब्याचा रस, खवा, रवा, जायफळ घातलेली पिठी साखर, तूप, चॉकलेट सिरप आणि काजू. कृती: प्रथम कढईमध्ये अर्धा चमचा तूप घालून त्यामध्ये अर्धा चमचा खवा परतून घ्यावा. त्यामध्ये आंब्याच्या फोडी, जायफळ घातलेली पिठी साखर आणि काजूचे तुकडे घालून मिश्रण एकजीव करून थंड करून घ्यावं. एका बोलमध्ये आंब्याचा रस घेऊन त्यामध्ये 3 चमचे गव्हाचं पीठ, 2 चमचे रवा आणि पाणी घालून मिश्रण एकजीव करून बॅटर तयार करावं. फ्रायपॅन गरम करून त्यावर वांग्याच्या फोडीने तूप पसरवून घ्यावं. त्यावर पॅनकेकचं बॅटर पसरवून पॅनकेक तयार करून घ्यावेत. पॅनकेक मध्ये आंब्याचं सारण भरून ते रोल करून घ्यावेत. त्यावर चॉकलेट सिरप घालून शाही आंबा फ्रँकी सर्व्ह करावी. वा काकू, क्या बात है. गरम गरम शाही आंबा फ्रँकी तयार आहे आणि त्याच्यावर जो तुम्ही असं एक छान चॉकलेटचा सॉस वगैरे असं टाकलाय ना, खूप असं खावंच वाटतंय. खाऊ कमी आता? हो, आता तुम्ही चव बघा त्याची आणि सांगा कसं झालंय ते. छान झालंच असणार लक्षात. एक रेसिपी तुम्ही छान करून दाखवलीत आम्हाला. आता तर 50 काय ऑलमोस्ट सगळंच टेन्शन तुमचं कमी झालं पाहिजे. नक्की खाणार मीच आहे, फक्त पाहणार ते. हो की नाही? चला, आता दुसरी रेसिपी काय? दुसरी कैरी दाल चाट. कैरी दाल चाट साठी लागणारं साहित्य काय ते आम्हाला सांगा. ही किसलेली कैरी, मिक्स डाळी 4 तास भिजवून घेतलेल्या, हा कांदा, ह्या मिरच्या, ही मिरची, पुदिना आणि कोथिंबीर याची वाटलेली चटणी, जिरे, शेवपुरीच्या पुऱ्या, शेव, कोथिंबीर, खजूर आणि गुळाची गोड चटणी, मोहरी, तिखट, हळद आणि मीठ. कैरी दाल चाट साठी लागणारं साहित्य तुम्ही सांगितलं. हो, कृती करूयात. कर, तयार. आधी काय करायचं? आधी ही डाळ आहे ही आपण घेऊया. बरं, पण मला सांगा कोणकोणत्या डाळी येतात यामध्ये? 4 डाळी येतात: मसूर डाळ, उडीद डाळ, मूग डाळ आणि चणा डाळ.
मसूर उडीद मूग आणि चणा डाळ किती वेळ भिजवलं होतं? या 4 ते 5 तास डाळी भिजत घालायच्या. कळलं तुम्हाला काय करायचंय? ह्या 4 डाळी तुम्हाला 1 वाटीभर 4 ते 5 तास भिजू घालायच्या. पण मी येणार म्हणून तुम्ही आधीच भिजवलं. आता आता आपण हे वाटून घ्यायचंय. बर, ही डाळ घेऊया वाटीभर. बर, यामध्ये मिरची घालूया, कोथिंबीर घालूया. बर, आणि थोडेसे जिरे घालूया. आता हे जे साहित्य आहे हे सगळं आपण वाटून घेऊया मिक्सरमध्ये. मिक्सरमधनं वाटून घ्यायचं म्हणजे आपल्याला ह्या सगळ्या मिश्र डाळींचं एक छान वाटण मिळेल. चला, मग या चाटसाठी लागणारं जे मिश्र डाळींचं वाटण आहे ते आपण आता करून घेऊया. कैरी डाळ चाटसाठी लागणारं वाटण आपण तयार करून घेतलं. हो, पुढे काय करायचं? आता यामध्ये आपण पॅन गरम झालाय, त्यामध्ये तेल घालूया. बर, तेल साधं आपलं कुठलंही चालतं? कुठलंही चालतं. बर, थोडंसं घालायचं तेल. बर, आता यामध्ये आपण मोहरी घालूया, जिरे घालूया आता यामध्ये. बर, आणि आता वाटलेलं वाटण. बर, ते वाटण याच्यात घातलं आपण. हो. बर, आणि ते काय परतून घ्यायचं? आता हे परतून घ्यायचं. बर, आपण ही डाळ परतून घेतोय आता वाटलेली, यामध्ये आता कैरीचा खीस घालूया. बर, वाटीभर जर वाटण असेल तर अर्धा वाटी कैरीचा खीस घालायचं. बर, म्हणजे वाटणापेक्षा अर्धा मी घालू? चालेल, आणि ज्यांना आंबट पाहिजे असेल त्यांनी जास्त घातलं तरी चालतं. बर, एवढं पुरे मग? हो, बस अर्धी वाटी कैरीचा खीस. हो, वाटणापेक्षा अर्धा. बर, हां, मी मगाशी तुम्हाला विचारत होतो की जसं आंब्याच्या नवीन रेसिपीज तुम्ही ट्राय केल्यात, हो, तसे अजून काही पदार्थांच्या केल्या आहेत का? हो, केल्या आहेत. भाज्यांच्या करते मी. बर, जास्त करून शेपूची ही जी भाजी असते ना हे मुलं खात नाहीत. हो, मग त्याचा पण मी असा वेगवेगळा उपयोग करून मुलांना देते. वा, आता हे तिखट घालायचं. आता यामध्ये आपण मिरची पावडर घालूया, तिखट थोडंसं. बर, मीठ 1/2 चमचा, हळद 1/2 चमचा. आता हे वाटण तयार झालेलं आपण ज्याच्यामध्ये सगळं फोडणी दिलं हे आता तयार झालंय, त्याला 2 मिनिटं वाफ येण्यासाठी झाकण ठेवूया आपण. वा, चला मग आपण आता झाकण ठेवूया. किती वेळ लागतो याला वाफ यायला? 2 ते 3 मिनिटं. चला, म्हणजे आपल्याला हे 2 ते 3 मिनिट वाट पाहिजे. हो, वाफ येईपर्यंत 2 ते 3 मिनिट वाट पाहूया. कैरी दाल चाटसाठी लागणारं जे मिश्रण होतं ते आपण वाफवून घेतलं. हो, थंडही केलं. बरोबर. पण मला वाटतं ना, म्हणजे मी खूप अभ्यास केलाय अशा रेसिपीचा, माझ्या पूर्ण अभ्यासाने मी सांगू शकतो की ही रेसिपी आता अंतिम टप्प्यात आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे. बघा, म्हणजे काय माहिती का, खवय्येचं निवेदन करून करून मला आता एवढं कळायला लागलंय आणि मला कळतं की आता अंतिम टप्प्यात आहे. हो, अंतिम टप्पा काय? आता याच्यामध्ये या प्लेटमध्ये आपण पुऱ्या लावूया. पुऱ्या लावूया? हो. बर, ठेवूया. बर, लावून. किती आहेत ह्या पुऱ्या? 7. 7. बर, हां, 7 पुऱ्या ठेवले. आता यामध्ये आपण हे जे डाळीचं सारण आपण वाफवून घेतलंय ना हे घालूया. बर, पण ते कोरडं नाही चालतं का असं कोरडं असलेलं? हो, चालतं. बर, ठीक. हाताने घातलं तर चालेल ना? हां, तसं पाहायला गेलं तर चाट म्हणायला चाटही होतो आणि मिश्र डाळी असल्यामुळे पौष्टिक सुद्धा होतो. हो की? वा, पण मला काय म्हणायचंय, फक्त डाळी असल्यामुळे पौष्टिक होत नाही, कारण पुऱ्या तळलेल्याच असतात ना. हो, पण त्या मानाने आपण जे दुसरं बाहेरचं खातो त्यापेक्षा पौष्टिक, त्यापेक्षा पौष्टिक असं आमचं म्हणणं आहे. पौष्टिक म्हणजे तुम्ही म्हणाल हे खाल्ल्यानंतर मला आता अमृतच खाल्ल्याचा आनंद मिळेल, तर तसं तितकं पौष्टिक काही नाहीये. पुढे काय करायचंय? आता आपण शेव घालूया. शेव. बर, आता काय? आता तिखट चटणी घालूया. बर, ही कशा कशाची केली आहे? ही तिखट चटणी कोथिंबीर, पुदिना आणि हिरवी मिरची हे वाटून घेऊन चटणी बनवली. बरोबर, घाला मग त्याच्यावर. आता ही गोड चटणी घालूया. ह्याच्यात काय? ही खजूर आणि गुळाची गोड चटणी बनवलेली आहे. चिंच नाही? नाही, खजूर आणि गुळाची गोड चटणी. गोड चटणी घाला. ह्या रेसिपीचा अजून एक फायदा काय माहिती का? की गार होईपर्यंत वाट पहा, ह्याच्यासाठी पोळी करा, वेगळा भात करा असं काही नाही, तयार झाली की खाल्ली. हो की नाही? हो. आणि आता मी पूर्ण अभ्यासानिशी सांगू शकतो की आता कोथिंबीरचं काम आहे. हो ना? कांदा, सॉरी चुकलंय माझं, कांदा कांदा आधी घालायचा आणि मग कोथिंबीर. कांदा घातला, आता आपण आता याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालूया. बर, आणि आपले हे आंबा कैरी डाळ चाट तयार. डाळ चाट तयार. वा, क्या बात है. हे मी आता पटकन खातो, तुम्ही पटकन येऊन घ्या. कैरी डाळ चाट साठी लागणारं साहित्य आणि कृती. कैरी डाळ चाट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कैरीचा किस, चपट्या शेवपुऱ्या, शेव,
मीठ, भिजवलेला डाळी, जिरं, कोथिंबीर, हळद, कोथिंबीर पुदिना मिरचीची चटणी, कांदा, खजूर गुळाची चटणी, तिखट, हिरवी मिरची आणि मोहरी. कृती: प्रथम भिजवलेला डाळी घेऊन त्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर आणि जिरं घालून मिश्रण वाटून घ्यावं. एका फ्रायपॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी जिऱ्याची फोडणी करावी. त्यामध्ये वाटलेलं वाटण, अर्धी वाटी कैरीचा किस, तिखट, मीठ आणि हळद घालून मिश्रण वाफवून घ्यावं. एका प्लेट मध्ये चपट्या पुऱ्या ठेवून त्यावर वाफवलेलं डाळीचं सारण घालावं. त्यावर शेव, कोथिंबीर पुदिना मिरचीची चटणी, खजूर गुळाची चटणी, कांदा आणि कोथिंबीर घालून चाट सर्व्ह करावं. वा वा वा, व्यवहार आहे काकू. तुम्ही आज आम्हाला दोन खूप छान आणि वेगळ्या रेसिपी सांगितल्या. एक शाही आंबा फ्रँकी, शाही आंबा फ्रँकी आणि दुसऱ्या कैरी दाल चाट. हो, पाठ झाली मला नावं. या दोन सुंदर रेसिपी सांगितल्यात, आम्हाला खूप आनंद झाला. तुम्हाला कसं वाटलं? मलाही खूप आनंद झाला. तुम्ही मला झी मराठीवर येण्याची संधी दिलीत आणि त्यातल्या त्यात तुम्हाला बोलून जास्त आनंद झाला. वा वा, मला पण खूप बरं वाटलं. आणि तुम्हाला संधी देण्यापेक्षा तुम्ही एवढ्या नवीन रेसिपीज विद्यार्थ्यांना शिकवता, तुम्ही क्लासेस घेता, त्यानिमित्ताने आमच्या प्रेक्षकांना या नवीन रेसिपीज कळतात की नाही, त्यामुळे ही संधी आमच्यासाठी आहे. हो की नाही? वा, खूप बरं वाटलं आम्हाला. आणि म्हणूनच या छान रेसिपीज दाखवल्याबद्दल झी मराठीकडनं तुम्हाला ही प्रेमाची भेट असतो. थँक्यू. अशाच नवीन रेसिपीज छान करत राहा, आमच्या प्रेक्षकांना सांगत राहा. आम्ही परत येऊ पण एका अटीवर. सांगू का कुठली? हो सांगा ना. मी जेव्हा पुन्हा तुमच्याकडे ना तेव्हा तुम्हाला खूप न घाबरता बोलावं लागेल. नक्की 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 ना. हा, पहिला वेळ, पहिली वेळ होती ही, म्हणून जरा असा झालं. काही हरकत नाही, आमची सुद्धा पहिली वेळ होतीच की. हो की नाही? आणि तुमची सुद्धा पहिली वेळ असणार आहे कसली ह्या रेसिपीज ट्राय करण्याची. नक्की करून पहा आणि त्या कशा झाल्या ते आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे, आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, zmarathi@znetwork.com. आम्ही सारे खवय्ये आंबा महोत्सवाच्या आजच्या भागात व्यवहारिक काकूंनी आंब्याच्या नवीन छान सुंदर आणि खूपच मस्त रेसिपीज आम्हाला करून दाखवल्या. आता आम्ही त्या सगळे मिळून खाणार आहोत. तुम्ही पण अशा नवीन नवीन रेसिपीज ट्राय करा, त्या मस्त खा, स्वस्त राहा, पाहत राहा आम्ही सारे खवय्ये आंबा महोत्सव. घ्या नव्या नव्या.